नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनल माहितीगुरूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता तर सोयाबीन म्हणजे मध्ये शंभर टक्के तेजी येणारच या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर मित्रांनो ते बेल आयकॉन येते त्या बेल आयकॉनला दबा कारण की मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर चला व्हिडिओ सुरू करूया यावर्षी कसं झाले की मित्रांनो जो मान्सूनचा पाऊस होता तो जूनमध्ये आहे ना यायचा होता तर तो जूनच्या आहे ना शेवट शेवटला आला आणि जुलैच्या काही पहिल्या हप्त्यामध्ये आला आणि सोयाबीनची पेरणी ही जूनच्या पहिल्या हप्त्यात व्हायची ते जूनच्या शेवटच्या हप्त्यात आणि जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये झाली त्याच्यामुळं कसं झालं की आपल्या सोयाबीनवर आहे ना परिणाम झाला आणि त्यातच काय झालं की जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या पिकाला फार फार म्हणजे असं जास्त प्रमाणात नुकसान झालं त्याच्यामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढ झाली नाही आणि सोयाबीनचं पीक हे कमी प्रमाणात वाढलं व त्याच्यावर जास्त प्रमाणात रोगराई ही पसरली आणि त्यातच असं झालं की मित्रांनो यावर्षी पेरा सुद्धा पंचाहत्तर लाख हेक्टरनी घसरला आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पेरा पंच्याहत्तर लाख हेक्टरनी कमी होता आणि त्याच्यात तिसरी गोष्ट अशी झाली की मित्रांनो आत्ताच हवामान तज्ज्ञांना असा अंदाज व्यक्त केलेला आहे अंदाज म्हणजे काय शंभर टक्के त्याची बातमी आहे अॅग्रोव्हवरती तुम्ही जाऊन बघू शकता की यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस जास्त होणार आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होणार आहे आपलं सोयाबीन मित्रांनो काढायला येते सप्टेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे सप्टेंबर संपायला आलं की आपलं सोयाबीन काढायला येते पण तिथे मित्रांनो सोयाबीनची अति पावसाची अतिवृष्टी सांगितली आहे सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपल्या सोयाबीन काढणीला त्रास बसू शकतो आणि त्रास बसल्यामुळे कसं होते की मित्रांनो आपल्या सोयाबीनचं नुकसान होते आणि सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळे सोयाबीनची जी आहे ती आवक बाजारामध्ये कमी होते आणि कमी झाल्यामुळे सोयाबीनमध्ये प्रचंड अशी तेजी येणार आहे मित्रांनो मित्रांनो माहिती कशी वाढली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब